शासन करतोय आदिवासी बांधवांची दिशाभूल। चिखलदरा तालुक्यातील टेंभूसोंडा ह्या गावात महसूल विभागामार्फत दिनांक 7 सप्टेंबर 2019 शनिवार रोजी टेंभूसोंडा सर्कल मधील गावातील नागरिकांकरता जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, डोमिशियल अशा विविध प्रकारचे कागदपत्रे करता चिखलदरा महसूल विभागामार्फत कॅम्प ठेवण्यात आले होते। परंतु टेंभूसोंडा या गावात नेटवर्क नसल्याने येथील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली आहे। म्हटले जात आहे की ज्या गावांमध्ये बरोबर नेटवर्क राहत नाही अशा गावात महसूल विभागाचे कॅम्प ठेवू नये असा आरोप येथील सरपंच प्रकाश जामकर यांनी केला। तसेच कॅम्प मध्ये गोरगरिबांना खेडेगावातून यावे लागते व येथे आल्यावर यांचे काम होत नाही अशा महसूल विभागाच्या कॅम्पला काय महत्व। तसेच कॅम्प मध्ये अर्जदारांकडून कागदपत्रे घेऊन घेतात व दुसऱ्या दिवशी हेच कागदपत्रे खोलीच्या खिडकीजवळ आपल्याला पाहायला मिळतात असा आरोप सरपंच प्रकाश जामकर यांनी केला आहे। तसेच टेंभूसोंडा गावात नेटवर्क राहत नाही व तुम्हाला कॅम्प दुसऱ्या बाजूच्या गावात पाहिजे असेल तर असा अर्ज आपण चिखलदरा तहसील कार्यालयामध्ये करू शकतो असे चिखलदऱ्याचे नायब तहसीलदार काळी साहेब यांनी सरपंच प्रकाश जामकर यांना म्हटले आहे। तसेच महसूल विभाग आदिवासी बांधवांचे कॅम्प मध्ये दिशाभूल करत असल्याचे चित्र दिसून येत आहे असा आरोप कॅम्प मध्ये आलेल्या नागरिकांनी केला आहे।